जा पप्पूला उठव का, पप्पूला उठव का. मी उठलोय, तुझी रेसिपी चल तू बनव. चल 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 दील बघ बोलवते, बघ 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 पाय मारते. सायकल चालवते, सायकल अशी लहानपणी चालवायची ना ती. अशी तुमच्याकडे पण तुमची कॅट सायकल चालवते का सांगा. बघा 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 कामगारू झालाय. मला भीती वाटते, पप्पू नाही घाबरत. दिलेला काय करायचं बघा, अशी किस करायची. पप्पी घ्यायला लागते, पप्पी घ्यायला लागते. हे नाक पकड, तिचं नाक पकड, हे नाक पकड. चला नमस्ते, आज मी फ्रँकी बनवते. आता पॅन ठेवलाय, पॅन मध्ये थोडासा तेल टाकते. 1 चमचा तेल टाकायचा. तेल तापला की त्याच्यामध्ये लसूण टाकायची. 2 पाकळे लसूण घेतले. हा एक कांदा घेतलाय छोटा, तो पण बारीक चिरून घेतलाय. कांदा आपला 1 मिनिटासाठी असा फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकते. 1 शिमला मिरची घेतलाय बारीक कापून. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते. 1 टोमॅटो घेतलाय मोठा बारीक कापून. आता याच्यामध्ये कॉर्न टाकते. हे कॉर्न नाही ना उघडून घेतलेले आहे, म्हणजे थोडे शिजवून घेतलेले आहे. 1/2 वाटी कॉर्न घ्यायची. त्याच्यामध्ये ही मिरची पावडर आहे 1/4 चमचा. आपण चिली फ्लेक्स घेतली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये थोडासा 1/4 चमचा मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि भाजी आता चांगली फ्राय करून घ्यायची. आता बटाटा शिजवून घेतलेला आहे, मॅश पण केलेला आहे. हे आता बटाटा टाकायचं. आता ही भाजी आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे फ्राय करून. भाजी बघा 2 मिनिटं चांगली फ्राय केली आहे. त्याची थंड करेपर्यंत आपल्याला आता चपाती करायची आहे. हे आपलं गव्हाचं पीठ आहे, ते आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला समजा तुमच्याकडे चपाती भाजलेली असतील ना तर चांगलंच आहे, कारण माझ्याकडे चपाती भाजलेली नव्हती ना. हे थोडंसं मीठ टाकायचं, थोडासा हाताला तेल लावायचा आणि पीठ चांगला परत मळून घ्यायचा. आता तवा तापलाय, चपाती पण आपली लाटून झाली आहे. आता ती तव्यावर टाकते. आता आपली नवीन चपाती मी करते म्हणून भाजते, पण तुम्ही पण समजा तुमचे चपाती जर पहिले भाजलेले असतील ना तर तुम्ही थोडे गरम करायचे. थोडासा तेल लावायचा. हे टोमॅटोचं सॉस आहे, हे आपण चपातीला असं लावायचं. हे मेयोनीज. आता आपल्याला या चपातीमध्ये ही आपली भाजी भरायची आहे. आता याच्यावरती हे चीज किसायचं. आता हे आपलं असं मिटायचं, त्याला अशी ही काडी लावायची. कसली काडी आहे ती वर, टूथपिक. हा ही बघ, झालं फ्रँकी, होममेड फ्रँकी. आपली दुसरी फ्रँकी रेडी. रेसिपी एकदम रेडी आहे. तर कोण कोण येतं टेस्ट करायला, टेस्टिंग साठी वॅकन्सी आहे इकडे. चला फ्रँकी एकदम रेडी आहे. कोणाकोणाला पाहिजे सांगा. 1 2 तर झाले. मम्मी तू खाते ती, मी नाही खात. तू खा बघ. मला एक आणि एक तुम्हाला एक. लवकर या, पहिला कोण येतं बोगेट धावत या. मला वाटलं की फ्रँकी अशी ते मैद्याच्या पिठाशिवाय अशी चपाती म्हणजे चांगली नाही लागणार, पण जेव्हा आता मी टेस्ट केली तर ती एक हेल्दी रेसिपी पण आहे आणि आपली भाजीपाला पण पोटात जातोय. आणि छोट्या मुलांना चपाती भाजी आणि अशा नावावर, फ्रँकीच्या नावावर जास्त मसाले पण नाही. हा, आणि फ्रँकीच्या नावावर मुलांच्या पोटात भाजीपाला पण जाईल. आणि चवीला विचाराल तर छोटे मुलं बघत असाल तर चवीला एकदम छान झाली, एकदम चांगली लागते. मी तर तुम्हाला सांगेल बाहेरची ते मैद्याची फ्रँकी नका खाऊ. त्यांचे बटाटेच असतात फक्त आणि काय काय टाकतात, फक्त नावासाठी टाकतात. काय भाजीपाला काहीच नसतं त्याच्यात. अशा प्रकारे काहीतरी करतात लोक धंदा पोटासाठी. आता नाही त्यावेळी खाल्लेला ठीक आहे, पण ह्या वर्षी यापासून ते पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही बाहेरचे एक सुद्धा दाणा नाही खाल्ला पाहिजे. कारण बाहेरचं खाणं म्हणजे कोरोना आतमध्ये टाकणं. ठीक आहे, मग काहीच बाहेरचं खायचं ना. अशी एकदम इझी रेसिपी बनवा, टेस्टला एकदम छान झाली आहे. आणि रेसिपी बनवल्यानंतर नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कशी वाटली. आणि जाता जाता 2 वस्तू नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती शेअर करा.